754 टोटल स्टूडेंट्स आहेत. एका शाळेमध्ये 754 विद्यार्थी आहेत आणि वन युनिफॉर्म्स कॉस्ट एका विद्यार्थ्याच्या गणवेशाची किंमत 368 आहे. म्हणजे आपल्याला 754 विद्यार्थ्यांना मल्टीप्लाय बाय 368 केल्यानंतर टोटल स्टुडंट्सच्या युनिफॉर्मची कॉस्ट किती आहे हे निघणार आहे. तर चला तर आपण प्रत्यक्षामध्ये गुणाकार करूया, मल्टिप्लिकेशन करूया. आपल्याला माहित आहे मल्टिप्लिकेशन करताना मल्टिप्लाइंग बाय युनिट्स, स्टार्ट आपल्याला युनिट्स करून करायचे, मल्टिप्लाइंग बाय 8 युनिट्स. तर आता आपण करून पाहूया. 8 मल्टिप्लाय 8, आपल्याला 8 चा टेबल काउंट करायचा आहे 4 टाइम्स, 8 चा पाढा 4 वेळा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 3 32. 32 मीन्स आपल्याला 2 इथं लिहायचं आहे, 3 आपल्याला आपल्या माइंडमध्ये. आता आपण येता 5वीमध्ये आहोत, म्हणजे हा जो काही कॅरी आलेला आहे तो कॅरी आपल्याला आपल्या माइंडमध्ये ठेवायचा आहे, माइंडमध्ये लक्षात ठेवायचा आहे, मनामध्ये लक्षात ठेवायचा आहे. तर त्याच्यानंतर 8 युनिट्स आणि याच्यामधले 5 टेन्स. 8 मल्टिप्लाय बाय 5 जर आपण 8 चा पाढा 5 वेळा म्हणला तर 8 5 40, 40 + 3 43. आता याच्यामध्ये पण आपल्याला 3 आणि 4 हे कॅरी आपल्याला काय करायचे आहेत, माइंडमध्ये सेट करायचे आहेत, मनामध्ये ठेवायचे आहेत. आता 8 चा पाढा 7 वेळा, 8 चा टेबल 7 टाइम्स, 8 7 56, 56 प्लस आपल्याला आलेले 4 कॅरी, म्हणजे 56 आणि 4 हे 60. म्हणजे ज्यावेळेस आपण 754 मल्टिप्लाय बाय 8 केलं त्यावेळेस 6032 हे आपल्याला आन्सर मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे 6 टेन्स कडे. 6 टेन्स कडे जाताना असता मल्टिप्लाइंग बाय टेन्स, ज्यावेळेस आपण मल्टिप्लाइंग बाय टेन्स करतो त्यावेळेस हा टेन्सचा झिरो आपल्याला स्टार्टिंगला आपल्याला इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 6 मल्टिप्लाय बाय 74 हे करायचं आहे. 6 चा टेबल 4 टाइम्स, 6 4 24, 24 चे आपल्याला 4 2 माइंडमध्ये मनामध्ये. 6 चा पाढा 5 वेळा, 6 5 30, 30 आणि 2 32, 32 चे 2 कॅरी आले 3. 6 चा पाढा 7 वेळा, 6 7 42, 42 + 3 45, 45 चे आपण इथं लिहूया. त्यानंतर राहिले 300, 754 मल्टिप्लाइंग बाय 300 म्हणजे आपण कसं लिहितो, 300 2 0, म्हणजे हे 2 0 आपल्याला काय करायचे आहेत, 100 चे 0 आपल्याला लिहायचे आहेत. हे 10 चे 0 आणि 100 चे 2 0 आपण जर लिहिण्याचं विसरलो, चुकलो, तर आपली ही गुणाकाराची क्रिया, मल्टिप्लिकेशनची प्रोसेस पूर्णपणे चुकू शकते. म्हणून मनात एवढं ध्यानात ठेवायचं की टेन्सने मल्टिप्लाय करत असताना 10 चे 0 आणि 100 ने मल्टिप्लाय करत असताना 100 चे 2 0 आपल्याला न विसरता लिहायचे. आता आपल्याला 754 मल्टिप्लाय हे 300 चे तर आपण 2 0 लिहिले, 3 चा पाढा आपल्याला 4 वेळा, 3 4 12 12 चे 2 कॅरी आलेला आहे 1, तो आपल्याला मनामध्ये लक्षात ठेवायचा आहे. 3 चा पाढा 5 वेळा, 3 5 15 15 आणि 1 16, 16 चे 6 परत कॅरी आला 1, तो मनामध्ये लक्षात ठेवला. 3 चा पाढा 7 वेळा, 3 7 21, 21 + 1 22. आता आपल्याला पूर्ण तिन्ही अंकांनी गिवन नंबर मल्टिप्लाय बाय 3 डिजिट नंबर, म्हणजे दिलेला अंक आपण 3 अंकी संख्येने गुणून पाहिलेला आहे. आता ज्यावेळेस 8 युनिट्सने आपण मल्टिप्लाय केलं 6032 आलं, 6 टेन्सने मल्टिप्लाय केलं 45240 आलं, 300ने मल्टिप्लाय केलं आपल्याला इथं 2,26,200 आलं. आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे की युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन, 100 खाली 100, 1000 खाली 1000, 10000 खाली 10000 आणि लाख प्लेसला आपल्याला हा एकच अंक आहे. तर या सगळ्यांचे आपल्याला ऍडिशन करायचं आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन अँड ऍडिशन हे आपल्याला दोन्हीच्या क्रिया आहेत, त्या दोन्ही क्रिया गुणाकारामध्ये बेरजेची आपल्याला बेरीज करायची आहे, म्हणजे ऍडिशन करायचं आहे. आता बघा, 2 0 0 याची बेरीज आली 2, 3 आणि 4 आणि 0 याची ऍडिशन आली 7, 0 2 आणि 2 याची आली 4, 6 5 आणि 6,
सिक्स प्लस फाइव इलेवन, इलेवन प्लस सिक्स सेवनटीन, सेवनटीन सेवन कैरी आला वन, फोर प्लस टू सिक्स, सिक्स प्लस वन सेवन, आणि हे टू चे टू। म्हणजे आपण ज्या वेळेस 754 टू स्टुडंट्स मल्टीप्लाय बाय वन युनिट्स कॉस्ट 368 याचा आपण मल्टीप्लाय गुणाकार केला त्यावेळेस आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल 2,77,472। तर पहा आपण 754 स्टुडंट्स अँड वन युनिट्स वन युनिफॉर्म्स कॉस्ट 368 म्हणजे 754 विद्यार्थी आणि एका युनिफॉर्मची किंमत 368 यांचा आपण गुणाकार केल्यानंतर आपल्याला 2,77,472 इतकी किंमत 754 विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी द्यावी लागेल। म्हणजे आपण ज्या वेळेस मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल पाहिलं आणि ते पूर्णपणे सॉल्व्ह केलं आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स युनिफॉर्म सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी लागणारी रक्कम 2,77,472 एवढी लागली। अशाच पद्धतीची अनेक उदाहरणं आपल्याला अजून सोडवून पाहायची आहेत।